हिंदू हृदय सम्राट राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांनी वर्षा निवासस्थानावर जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळेला एकनाथ शिंदे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आपल्याला पाहायला मिळाले. स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टानेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु प्रखादशवामरुता प्रचनी मातरः शुभं जापानो विदधे कुजगमायाः अग्निजिह्वामनवः सूर्यचक्षसो विश्वे नो देवा अवसागमन्निः गणपति गो हवामहे प्रियानान्त्वा प्रियपति गो हवामहे निधिनान्त्वा निधिपति गो हवामहे वसो मम आमजानि गर्भतमत्तमजासि गर्भतम् सिद्धिविनायक देवकी जय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या दरम्यान अनेक तर्कवितर्क काढले जातात. खरं तर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे आणि त्याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशिवाय ही निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट जिंकू शकणार नाही असं काही समीकरण दिसतं. या भेटीच्या दरम्यान काय घडलं हे जरी गुलदस्त्यात असलं तरी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरेंचा करिश्मा चालणार. खऱ्या अर्थाने मनसेकडे मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या असणार आहेत. आगामी निवडणुकीत मनसेचा फॅक्टर हा महत्त्वाचा ठरणार आहे. या भेटीच्या दरम्यान नेमकं काय घडलं हे जरी गुलदस्त्यात असलं तरी या भेटीच्या दरम्यान अनेक तर्कवितर्क काढले जातात. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. अलीकडे आपण जर पाहिलं तर शिंदेंचं राज ठाकरेंच्या भेटीकडे जास्त लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. राज ठाकरेंना भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट जास्त महत्त्व देत आहे. त्याचं कारणही तसं आहे. राज ठाकरेंच्या भाषणातून अनेक लोकांना प्रेरणा मिळते. राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अलीकडे एका नव्याने झेप घेताना आपल्याला दिसतोय. आपल्याला आमची ही बातमी आवडली असल्यास कृपया टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज.